मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर भाजपाचे सर्वजण तुटून पडतात. फक्त मराठी माणसांनीच भ्रष्टाचार केलेत, बाकी कुणी केले नाहीत. भाजपाचं षडयंत्र लक्षात ठेवा, आमदार भास्कर जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर भाजपाचे सर्वजण तुटून पडले. फक्त मराठी माणसांनीच भ्रष्टाचार केले आहेत, बाकी कोणी केले नाहीत. भाजपाचं षडयंत्र लक्षात ठेवा, प्रताप सरनाईक, शरद पवार, अनिल परब, अनिल देशमुख, भावना गवळी, अविनाश भोसले, हसन मुश्रीफ, अजितदादा पवार ही माणसं सकाळ संध्याकाळ यापूर्वी ईडीमध्ये नव्हती. यापूर्वी इन्कम टॅक्स नव्हतं, एलसीबी नव्हतं, पण मराठी माणसाला संपवण्याचं काम सुरू आहे. केवळ मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याकरिता हे सर्व काही सुरू असून 70 वर्ष काँग्रेसनं राज्य केलं, पण कधीही शिवसेनेबद्दल वाईट शब्द काढला नाही. ज्यावेळी देशावर महाराष्ट्रावर संकट आलं, त्यावेळी खंबीरपणे उभी राहणाऱ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे भवन फोडण्याची भाषा हे करतात, यावर आमदार भास्कर जाधव यांनी सडकून टीका केली आहे. स्वर्गवासी झाल्यानंतर पहिली लोकसभेची निवडणूक केली, शिवसेनेच्या बरोबर काढली भाजपाने, आणि शिवसेना प्रमुख आमच्या स्वर्गवासानंतर पहिल्याच निवडणुकीला शिवसेनेचा धोका दिला. हे भाजप, आज राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर उद्धव साहेबांनी सरकार केलं म्हणून हे म्हणतात आमच्या पाठीत खंडीत उपसला. काल म्हणाले बेमानी सरकार सांगा. एक महिन्यावर सरकार होत नव्हतं, चर्चा चालली होती, बरोबर आहे. शिवसेनेनं पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेली का भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेली ना? ऐशी तासाचं सरकार पहिल्यांदा कोणी बनवलं? उद्धव ठाकरेंनी बनवलं नाही, पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी बनवलं, भाजपाने बनवलं. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती, सगळ्या देशाला राष्ट्रपती राजवट उठवण्याकरता केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घ्यावी लागते. झाली होती बैठक, प्रस्ताव पारित करावा लागतो राष्ट्रपती राजवटा धावाचा प्रस्ताव पारित. सकाळी राज्यपालांनी इथं अनाउन्समेंट करायला पाहिजे होती, झाली होती अनाउन्समेंट. राहतो राज, तुम्ही पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार पहिल्यांदा बनवलं, तू शिवसेनेला फसवलं. अरे तुम्ही पाठोपाठल्या पाहिलेल्या खड्ड्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या कल्पक नेतृत्वानं त्या खड्ड्यामध्ये तुम्हालाच पडावं लागलं. ही बाळासाहेबांची खंड आहे. आम्ही गेलो राष्ट्रवादी बरोबर, आम्ही गेलो काँग्रेस बरोबर, आम्ही हिंदीत सोडलं. अरे तुमच्या सगळ्या कर्मांनी बोललं पाहिजे, नाक्या नाक्यावर गावावर बोललं पाहिजे. हे काय सांगतात त्याच्यामध्ये? काश्मीरमध्ये ती मुक्ती मोहिम महबूब काय ती पीडीपी होती, मुक्ती महबूब होत ना पूर्वी आमच्याकडे राणा भाई महबूबा महबूबा मग आम्ही म्हणायचो मी तुझा आजोबा. तसे हे करून गेले महेबूबा महेबूबा मी तुला कोणता बाबा. हा त्या मुक्ती मोहिमेची काय ह्यांचं हिंदुत्व स्वीकारलं होतं? जय ललिता म्हणजे काय ह्यांचं हिंदुत्व स्वीकारलं होतं? जॉर्ज फर्नांडिस त्यांच्याबरोबर सरकारमध्ये होते ना, ह्यांचं काय हिंदुत्व स्वीकारलं होतं? ममता बॅनर्जी ह्यांचं काय हिंदुत्व स्वीकारलं होतं? आज रामदास आठवले आहे त्यांच्याबरोबर, रामदास आठवले म्हणाले मी तुमचं हिंदुत्व स्वीकारलंय म्हणून कधी बोलले? आज आमचं तीन बायाचं सरकार म्हणतात, ह्यांचं काय ह्यांच्याबरोबर असं आहे का नाही? माझ्या जानकरांचा आहे का नाही असं पण सदा होता पक्ष आहे का नाही? तर तुम्हाला सांगता येत नाही रे सगळं, मला नाही लागत मला बोलता येत नाही. माझ्या आमचं तीन काय तर सरकार नाही, ह्यांचं काय तुमचा पक्ष कुठला? म्हणून सांगितलं पाहिजे की विश्वासघात आम्ही केला नाही. विश्वास. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.